गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूरमध्ये महाराष्ट्र क्रीडाई संस्थेच्या साऊथ वेस्ट झोनच्या वतीनं शनिवार दिनांक 18 मे रोजी विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रीडाई पंढरपूरच्या वतीनं आयोजित या उपक्रमासाठी बारामती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण, पंढरपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, बार्शी, फलटण, इचलकरंजी, इंदापूर, इस्लामपूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल या शहरातील क्रेडाई संस्थेतील संघटनेतील 100 अधिक बांधकाम व्यावसायिक यांनी सहभाग घेतला, आपले विचार मांडले. लहान शहरातील बांधकाम व्यवसाय, त्यातील आव्हाने, समस्या, नवनवीन तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन व माहितीचे आदान प्रदान करण्यात आलं. सांगलीचे आर्किटेक्ट श्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकामातील अनावश्यक खर्चात कपात व संबंधित प्लॅनिंग या संबंधित मार्गदर्शन केलंय. दिल्लीवरून आलेले प्रसिद्ध वक्ते श्री अंकुर होरा यांनी लहान शहरात मार्केटिंग कसे प्रभावी ठरेल याबाबत मार्गदर्शन केलंय. श्री दिलीप पाटील व श्री मयूर शहा यांनी रेरा व कार्पेट एरिया या संदर्भात माहिती दिली व उत्तम चर्चासत्र संपन्न झालंय. अशा प्रकारचे नियोजन पंढरपुरातील बांधकाम व्यावसायिक मिळून प्रथमच संपन्न झालंय. या नियोजनासाठी क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगावकर, सचिव श्री मिलिंद देशपांडे, उपाध्यक्ष आशिष शहा, खजिनदार संतोष कचरे, सहसचिव शशिकांत सुतार, जनसंपर्क अधिकारी विवेक परदेशी, माजी अध्यक्ष तुकाराम राऊत, राजेंद्र जाधव, मुकुंद कर्वे, यूथ विंगचे अंकित फत्तेपूरकर व सर्व क्रेडाई पंढरपूरचे सदस्य क्रेडाई यूथ विंगचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. सोलापूर क्रेडाईच्या पुढाकारामुळे झालेले, याच्यात मेन वाटा होतो ते प्रदीपजी पिंपरकर साहेब आणि फुर्डे साहेब यांच्यामुळं. कारण का क्रीडाई काय किंवा बिल्डर्स असोसिएशन एवढं आम्हाला माहीत होतं. त्यावेळेला मोजून आम्ही 5 ते 6 बिल्डर पंढरपुरात काम करत होतो. त्यांनी आम्हाला क्रीडाईचं महत्त्व सांगितलं, बाबा क्रीडाई आल्यामुळं तुम्हाला काय फायदा होतो याची पूर्ण माहिती दिली. त्यामुळं 13-14 साली मी क्रीडाईची स्थापना केली. ह्यात आमचे अध्यक्ष, पहिलेचे अध्यक्ष होते तुकारामजी राऊत, राजेंद्रजी जाधव साहेब आणि मुकुंद कर्वे यांनी आमच्या क्रीडाई पंढरपूरची एक मोड बांधली. म्हणजे 2021-22 जे पहिल्यांदा सुरुवातीला मी 13-14-8 मेंबर होतो, ते जवळपास 21 ते 23 आम्ही 30 मेंबरपर्यंत आम्ही गेलो. आणि आज मला अभिमानानं सांगतो की क्रीडाई पंढरपूर आज आम्ही आज अखेरपर्यंत 48 सभासद झालेलो आहे. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या स्किन चालू आहेत, प्रत्येकाचं हेल्दी कॉम्पिटिशन होतेच. खरं क्रीडाईमुळे जी आम्हाला माहिती मिळते ती सगळ्यांना पास ऑन केली जाते. आणि एक आमचं इतकं छान बॉन्डिंग झालेलं आहे, क्रीडाईचा इतका तो फायदा झालेला आहे की पहिल्यांदा जानेवारी महिन्यात एक मोठं शिवधनुष्य उचललं की पंढरपूरतर्फे गृहोत्सव म्हणजे वास्तू प्रॉपर्टी एक्झिबिशन हे पहिल्यांदा आम्ही पंढरपूरमध्ये घेतले. त्याआधी आम्ही घेतलेलं नव्हतं. प्रत्येक एक्झिबिशनला आम्ही भेट दिलेली होती की कसं व्हायचं काय हेच आमच्या डोक्यात होतं. खरं या जानेवारी महिन्यात आम्ही घेतलं. सुरुवातीला म्हटलं बाबा एक छोट्या स्वरूपात आपण एक 50 स्टॉलचं एक्झिबिशन करूया. ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली सगळे मेंबर्स एकत्र आले, करत करत आमचे 60 स्टॉल झाले, 70 स्टॉल झाले आणि शेवटच्या घडीला ज्या दिवशी आम्ही स्टॉल मांडायला चालू केली त्यावेळेला आमचे 100 स्टॉल बुकिंग झालेले होते. आणि अभिमानानं सांगतात आम्ही क्रीडाई मेंबर्सचे स्टॉल्स शिवाय बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स ह्या सर्वांचे स्टॉल्स ठेवलेले होते. सगळ्या आमच्या टीमने, क्रीडाई मेंबर्सने जवळपास 1 महिना सगळी कामधून याच्यावर लक्ष काढून इतके अहोरात्र प्रयत्न केले आणि त्याचा प्रत्येकाला फायदा झाला की जवळपास एक्झिबिशन आम्ही 2 दिवसाचं ठेवलेलं होतं. तिसऱ्या दिवशी समारोप केलेला,
जवळपास 25,000 लोकांनी त्याला भेट दिली आणि प्रत्येक आमच्या जे मेंबर आहेत त्याला फायदा झाला. त्यात काही जणांचे बुकिंग झाले, प्लॉटचे बुकिंग झाले, फ्लॅटचे बुकिंग झाले. म्हणजे टीमवर काय आणि टीमवर केल्यामुळे काय फायदा होतो हे यातनं आम्हाला आवर्जून समजलं आणि त्या एक्झिबिशनच्या काळात पण आमचे मेंबर्स वाढले गेलेले होते. शिवाय एक मेला क्रीडाई महाराष्ट्राकडून आले की बाबा आपल्याला लेबरचं कॅम्पचं एक आपल्याला घ्यायचं आहे, तर ते पण एक तुम्ही पंढरपूरला घ्या. क्रीडाई महाराष्ट्र, दिशा फाउंडेशन आणि आपण क्रीडाई पंढरपूर याच्या वतीनं आम्ही पंढरपुरात अनाऊन्समेंट केली की जेवढ्या लेबर जे पंढरपुरात आहेत त्यांचं लेबर रजिस्ट्रेशन आपण करून घेऊया. शिवाय एक त्याच्याबरोबर आम्ही लेबर हेल्थ कॅम्प आणि साईटवर समजा कुठलाही इन्सिडेंट झाला, काही अपघात झाला, तर काय प्रथमोपचार तिथल्या तिथं केले पाहिजेत किंवा साईटवर कुठलेही अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ह्याचं पण आम्ही तिथं सेमिनार ठेवलेले होते. हेल्थ चेकअपमध्ये आम्ही ब्लड शुगर, शिवाय त्वचारोग वगैरे, आपल्या कामगारांना काही त्वचारोग वगैरे येतात, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व कामगार बांधवांनी आम्हाला इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की त्या दिवशी आम्ही 600 कामगार लोकांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत पंढरपूरला. आता पंढरपूरचं सांगायचं म्हटलं तर पंढरपूर आता आपलं पंढरपूर दैवत आहे, त्यामुळे चारही बाजूनी महाराष्ट्र सरकारच्या ह्या नीतीमुळं चारही बाजूनी रोडनं कनेक्ट केलेली आहे, 100% एरिगेशन आहे. शिवाय आता आम्ही प्रपोज MIDC असेल किंवा आता हा आपण जिल्हा म्हणून डिक्लेअर होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय नवीन विकास आराखडा ह्याच्यामुळं पंढरपूरची ग्रोथ खूप झपाट्यानं वाढत चाललेली आहे. तर मी बेडेकर साहेबांना विनंती करतो की शासनदर्भाने ह्या प्रक्रियेमध्ये काही आम्हाला मदत लागली तर 100% त्यांनी क्रीडाई महाराष्ट्रातर्फे आम्हाला मदत करावी. शिवाय मी इतर बिल्डरना पण एक अनाऊन्समेंट करतो किंवा एक विनंती करतो की पंढरपूर खूप ग्रोईंग सिटी आहे, 100% जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर पंढरपूरचा नक्की विचार करा, आपल्या क्रीडाई मेंबरकडनंच घर घ्या. किंवा जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर 100% क्रीडाईमध्ये पंढरपूरमध्ये येऊन इन्व्हेस्ट करा हे मी तुम्हाला एकदा आवर्जून सांगतो. शिवाय साऊथ झोन, आता मागच्या महिन्यात आपली जी पुण्यात आपण जी GB झाली त्यात आम्हाला साऊथ झोन म्हणजे कल्पना मिळाली, त्याबद्दल आम्ही खिलारे साहेबांशी आणि मेन जयंत ठक्कर साहेबांशी बोलणं झालं, तर ते म्हटले की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुम्ही आमच्या ह्या साऊथ वेस्ट झोनमध्ये जर येणार असाल तर आम्ही तुम्हाला अवश्य घेऊ. त्याप्रमाणे त्यांनी जानेवारीमध्ये आम्हाला ह्या झोनमध्ये सामील करून घेतलं. साऊथ झोनचा अर्थ आहे की आपल्याला छोट्या सिटीजचे जे काही प्रॉब्लेम असतात किंवा जे आपल्याला काही क्रीडाई महाराष्ट्राकडे मांडायचे असतात किंवा खिलार साहेबांनी सांगितलं किंवा विद्यांनी जे म्हणतात की छोटी शहरं बोलती झाली पाहिजेत ह्याच्यासाठी म्हणून हा ग्रुप आपल्याला केलेला आहे, ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला इथं केलेलं आहे. तर मी आवर्जून सांगेन की ह्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. ही आमची पहिलीच मीटिंग आम्ही अरेंज केलेली आहे, त्यामुळं नक्कीच याचा फायदा तुम्ही आम्हाला करून द्याल. एवढं बोलतो आणि मी सर्वांचे परत एकदा स्वागत करतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आजच्या या साऊथ वेस्ट झोन या टेन्युअरमधली तिसरी मीटिंग आणि या मीटिंगच्या निमित्तानं स्टेजवरील मान्यवर क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेंद्रजी यादव काही वेळा तिथं पोचते, क्रीडाई महाराष्ट्राचे माजी उपाध्यक्ष प्रफुल्लजी तावरे बारामतीहून आहेत, विद्यानंदजी बेडेकर क्रीडाई महाराष्ट्र सचिव, क्रीडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमितभाई शिरगावकर आणि समोर आपण उपस्थित सर्वजण क्रीडाई पंढरपूरचे सर्व संचालक वर्ग, सर्व सभासदवर आणि साऊथ वेस्ट झोन जे काही कोकण आणि मला वाटतं इकडं सोलापूर आणि सातारापर्यंत जे काही पसरलेलं आहे, तर या साऊथ वेस्ट झोनमधून आलेले सर्व क्रीडाई चॅप्टरचे प्रेसिडेंट, सर्व सभासद, जे काही संचालक मंडळातील पदाधिकारी आले आहेत सर्वजण आणि क्रीडाईचे इथले लोकल सर्व सभासदगण, या सर्वांचं या क्रीडाई महाराष्ट्र अंतर्गत साऊथ झोन या तिसऱ्या मीटिंगमध्ये मी स्वागत करतो आहे. आणि साऊथ झोन, साऊथ वेस्ट झोन याची गरज का पडली किंवा हा कशासाठी स्थापन केला गेला याची थोडक्यात माहिती मी सर्वांना देतो. मला वाटतं आज आपण लगतचे सेंटर इंदापूर आणि बार्शीला देखील इथं बोलवलेलं आहे, तर कृपया बार्शी आणि इंदापूरहून कोण कोण आले जरा हात वर करा. तुमचं सर्वांचं स्वागत आहे, कारण आज पहिली मीटिंग तुम्ही अटेंड करताय. तर नक्कीच असे झोन मला वाटते 2018 साली क्रीडाई महाराष्ट्र अंतर्गत ठरलं होतं की एक ठराविक 20-25 शहरं मिळून आपण एक झोन करा आणि त्या झोनच्या अंतर्गत तुमच्या लोकल लेवलचे जे काही प्रश्न असतील
ते लोकल लेवलचे प्रश्न आहे, ते अडचणी आणि आपल्या बांधकाम व्यवसायाची जशी वृद्धी व्हायला पाहिजे तशी का होत नाही आहे याच्यावर कुठेतरी आपण चर्चासत्र घेणं आवश्यक आहे. मग त्या माध्यमातून जे काही महाराष्ट्र शासनाचे नवीन परिपत्रक निघतात प्रत्येक क्षेत्रात असेल, मग टॅक्सेशन असेल, तुमचा UDCPR असेल, आणि नक्कीच रेरा हा विषय आज आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि तेवढाच तो क्लिष्ट बनत जाणारा विषय झालेला आहे. तर या सगळ्या परिपत्रक सगळ्या कायद्यांची माहिती आपल्या शेवटच्या सभासदापर्यंत पोहोचवणं कुठेतरी या साऊथ वेस्ट झोन मीटिंगचा उद्देश आहे. आणि मला वाटतं मोठ्या मोठ्या शहरात नक्कीच क्रीडा महाराष्ट्राची जनरल बॉडी मीटिंग होते, नॅशनल लेवलच्या काही कॉन्फरन्सेस होतात, पण तिथं आपल्यासारख्या शहरांचे प्रश्न कुठेतरी मांडताना आपल्याला अडचणी जाणवू लागल्या, कुठेतरी वेळ कमी पडू लागला आणि म्हणूनच हा विचार कुठेतरी मांडला गेला. आणि आज हे साऊथ वेस्ट झोनचं हक्काचं व्यासपीठ आपल्या सगळ्यांच्या समोर इथं आहे, जेणेकरून आपण सर्वांनी याचा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या शहरामध्ये शासकीय लेवलवर असतील कोणत्याही कायद्याअंतर्गत कुठल्या लँडमधले इश्यूज असतील, IGR चे इश्यूज असतील, इतर कुठले विषय असतील, तर त्या माध्यमातून नक्कीच त्या अडचणी आज क्रीडा महाराष्ट्राकडे मांडणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच क्रीडा महाराष्ट्राने एक स्ट्रक्चर असं केलेलं आहे की जी काही डायरेक्टर बॉडी आहे क्रीडा महाराष्ट्राची, तर त्या डायरेक्टर बॉडीला चार पाच शहरांची जबाबदारी दिलेली आहे. आणि मी मला भाग्यवान समजतो की क्रीडा पंढरपूर ही माझी सिटी गार्डियनमधील एक सिटी आहे, त्याचबरोबर इचलकरंजी, जयसिंगपूर आणि सांगली या चार सिटीज माझ्यासोबत आहेत. सर्व सिटी खूप चांगल्या प्रकारे क्रीडा महाराष्ट्राचा जो पाथ अहेड आहे तर त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि नक्कीच क्रीडा पंढरपूरनं जे काही जानेवारी महिन्यात घेतलेलं पहिलं प्रॉपर्टी एक्सपो आहे, खूप चांगल्या प्रकारे त्यांना त्याचा प्रतिसाद आला. मला वाटते अमितभाई आम्ही एक महिन्यापूर्वी तुमच्याकडे आलो होतो मयूरभाई आणि आम्ही, आणि तुम्हाला काही टिप्स दिल्या होत्या आपण एक्सपोच्या बाबतीत, तर त्याचं तंतोतंत पालन क्रीडा पंढरपूरनं कुठेतरी केलं आणि एक उत्स्फूर्त प्रतिसाद, मग तो स्पॉन्सरच्या माध्यमातून असू दे किंवा मेंबरच्या माध्यमातून असू दे, आणि नक्कीच ग्राहकांनी देखील त्याला तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि खूप चांगल्या प्रकारचं बुकिंग पंढरपूर क्रीडामध्ये झाले आहे. आणि क्रीडाईची विश्वासार्हता ही आपण नक्कीच जपलेली आहे, यापुढेही जपणार आहोत. कुठलाही एखादा व्यवसाय करत असताना नैतिकतेचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे, विश्वासार्हता खूप गरजेची आहे. आणि कुठंतरी आपण रेरा रजिस्टर प्रोजेक्ट करत असतो तर त्यावेळी त्या अंतर्गत आपण त्या कायद्याच्या चौकटीत राहून जेव्हा व्यवसाय करत असतो तेव्हा ग्राहक नक्कीच आपल्याकडे आकर्षित होतो. तर अशा माध्यमातून साऊथ वेस्ट झोन नवीन कायदे दरवेळी काही अपडेट्स येत असतात, रोज काहीतरी उलाढाली, रोज काहीतरी रेरामधले अपडेट्स येत असतात, असं करा तसं करा या सगळ्या गोष्टींचा विषय नक्कीच आपण ग्रुपवर बघत असतो, पण याची कुठंतरी 1-to-1 चर्चा होणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून दर 3 महिन्याला आपण ही साऊथ वेस्ट झोनची मीटिंग विविध शहरामध्ये घेतोय आणि नक्कीच याचा चांगला उपयोग इंटरॅक्शनच्या माध्यमातून आपण ओपन हाऊस देखील ठेवतो, ज्याच्यामधून थोडं सभासदांची पर्सनल डेव्हलपमेंट असेल, सेल्फ डेव्हलपमेंट असेल, स्टेज डेअरिंग असेल, कुठल्या पद्धतीचे विषय कशाप्रकारे मांडणी करायची किंवा कुठले विषय आपल्याला कशा मांडणी, अडचणी समस्याची मांडणी कशाप्रकारे करायची, ती या सगळ्या गोष्टी या मीटिंगमध्ये केल्या जातात. आणि इथून ज्या काही कुठल्या शहराला काही अडचणी असतील तर तो विषय क्रीडा महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर मांडला जातो आणि त्या माध्यमातून वर शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा केला जातो. नक्कीच विविध कमिट्या क्रीडा महाराष्ट्राच्या माध्यमातून स्थापन केलेल्या आहेत. आज माझ्याकडे IGR आणि सेटलमेंट कमिशनर कमिटी आहे, खूप चांगल्या प्रकारे फुटनोट्समधील बदल आम्ही सुचवलेले आहेत. शासनाच्या बरोबर आम्ही जवळपास 4-5 मीटिंग केलेले आहेत आणि जे महत्त्वाचा विषय आहे स्टॅम्प ड्युटी किंवा काय प्रकारे आपले व्यवहार होत असताना स्टॅम्प ड्युटी लागावी, नवीन सेलला काय असेल, जुन्या सेलला काय असेल, त्याच्यानंतर जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंटला कशा प्रकारे स्टॅम्प ड्युटी लावावी, रिडेव्हलपमेंटमध्ये स्टॅम्प ड्युटीला कुठं काय सूट मिळते का, जुन्या फ्लॅटधारकांना कुठं काय टॅक्समध्ये सवलत मिळते का, तर या अशा सगळ्या गोष्टींचे विषय किंवा आज मोजणी हा विषय पंढरपूरमध्ये मला वाटत नाही कितपत याचा ज्वलंत प्रश्न आहे. कारण आमच्या सांगलीमध्ये खूप काही डेव्हलपमेंट, जी मेजर डेव्हलपमेंट चालू आहे ती 7-12 उतारावर चालू आहे, त्यामुळे आज आमच्या प्रॉपर्टी कार्ड तयार होत नाही आहे, तर त्याच्यासाठी आम्ही मांडतोय, त्याच्यासाठी सेटलमेंट कमिशनरपर्यंत देखील आम्ही जाऊन ते सर्व मुद्दे आम्ही तिथे मांडलेले आहेत. आणि नक्कीच त्याचं एक चांगलं फलित म्हणून आज आमच्या सांगली महापालिका हद्दीतील सर्व ज्या काही सिटी सर्व्हे लिमिटमध्ये असतील किंवा बाहेर असतील या सर्व जागांची मोजणी हा विषय आम्ही आज उचलून धरलेला आहे आणि त्याला कलेक्टर साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी, नगरभूमापतचे SLR सर या सर्वांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आहे आणि खूप चांगल्या प्रकारची कामगिरी, मला वाटते ज्या गोष्टी आज 10-10 वर्ष 20-20 वर्ष झालेल्या नाही आहे तर या सगळ्या गोष्टी आता या आगामी 4 वर्षात होत आहेत.
आणि आज मोजणीची पद्धत देखील आज रोव्हरच्या माध्यमाने खूप फास्ट मोजणी होते, त्यामुळे मला वाटतं नक्कीच येणारा काळ हा सगळ्यांचे पी आर कार्ड तयार करून घेऊन जाईल असं मला वाटतंय. तर अशा माध्यमातून याच मिटिंगमधून हे सगळे विषय येत असतात. तरी सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की लहान शहरातील 2-3 टियर 4 सिटी शहरातील सर्व मेंबर्सना आता त्यांचे जे काही इथं रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत त्या सर्वांनी आपल्या सिटीमध्ये जाऊन या मिटिंगचा नक्की काय उद्देश आहे हे कुठंतरी त्यांच्या मंथली मिटिंगमध्ये मांडून तुमच्या शहरातील अडचणी घेऊन तुमच्या लेवलला थांबू नका, तर ह्या कुठंतरी साऊथ वेस्ट झोनला मांडा. साऊथ वेस्ट झोन हे महाराष्ट्र लेवलला घेऊन जाईल. तर आणि ग्रुप तर आपल्याला सगळ्यांना सीआरएमचा ग्रुप तर आपल्याला डेली उपलब्ध आहे. तर कुठेही आपली अडचण सांगायला घाबरू नका, अडचण सांगायला लाजू नका. तर व्यवसाय वृद्धीसाठी खरंच नक्की पुढे या. आणि मला वाटतं नक्कीच या अशा दर 3 महिन्यानं होणाऱ्या मिटिंगचा आजपर्यंत आम्ही गेली 6 वर्ष हा विषय कंटिन्यू केलेला आहे. मला वाटतं सगळ्यात पहिली मिटिंग आमची कोल्हापूरला झाली होती आणि आज ही आपली 7व्या वर्षी जवळपास हा विषय आज पंढरपूरमध्ये होतो आहे. आणि नक्कीच इथून पुढे आम्हाला कनेक्ट होणारे सर्व शहरं, प्रत्येक शहराला एक एक चान्स दिला जातो जेणेकरून अशा प्रकारचे इव्हेंट घेण्याची त्यांची एक डेव्हलपमेंट किंवा त्यांची इच्छाशक्ती कशा प्रकारे आहे कुठंतरी हा देखील विषय आपण त्याच्यातून घेत असतो. व्यवसाय असंच नाही आहे. हा क्रेडाई कनेक्ट मित्रांनो आज आपल्या पंढरपूर शहरापासून ते दिल्लीपर्यंत क्रेडाईच्या माध्यमातून गेलेला आहे. आपण आज आपण साऊथ वेस्ट झोन, त्याच्यानंतर राज्य आणि त्यानंतर आपण देश, या देशाच्या पातळीवर सगळेजण जोडले गेलेलो आहोत. कुठेही व्यावसायिक अडचण असू दे, कुठेही इतर कुठेही अडचण असू दे, तर नक्कीच तिथं आपल्याला मदत एक चांगल्या प्रकारची या क्रेडाई कनेक्टच्या माध्यमातून मिळते. हा एक खूप चांगला फायदा या क्रेडाईच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळतो. तरी मला वाटतं आजच्या या साऊथ वेस्ट झोन मिटिंगचं पंढरपूर शहराचं मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी या झोनमध्ये समावेश केले गेलेलं शहर आहे आणि लगेच त्यांनी तो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथं अरेंजमेंट सगळे केलेले आहे. आणि आजच्या ह्याच्यामध्ये आजचे जे दिवसभरात होणारे जे सर्व लेक्चर्स आहेत नक्कीच एक चांगला टेक आहे तुम्हा सर्वांना इथून घेऊन जाण्यासाठी. खूप चांगल्या प्रकारचे लेक्चर्स आहेत. तर पुन्हा एकदा पंढरपूर क्रीडाईला शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे ॲक्टिव्हिटीज, अशाच प्रकारे एक ॲक्टिव्ह सिटी सेंटर म्हणून तुम्ही कामगिरी करत राहाल आणि तुमचा सिटी गार्डियन मी आहे याचा मला स्वतःला अभिमान आहे. आणि पुन्हा एकदा या साऊथ वेस्ट झोनच्या मिटिंगला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रीडाई. कारण तुमच्यामुळे मला पंढरपूरला सगळ्यांना यायला मिळालं, बऱ्याचशा लोकांनी दर्शन पण घेतलं असं मला कळलं. पण आम्हाला ते सांगितलं नव्हतं की तुम्ही पण या, ते सगळ्यात मोठा कभी हास्य बघलं. हे जे हसणं आहे हाच साऊथ झोन आहे. साऊथ झोन म्हणजे व्यासपीठ आणि स्टेजच्या खालची लोक असं काही नाही आहे. फक्त पुढं आम्ही 2-4 जण आहे पण आम्ही तुमच्याबरोबर जे आहे प्रश्न मांडायला आपण सगळेजणं कमी पडतो आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. सी आर एमचा ग्रुप असू देत, साऊथ वेस्ट झोन असू देत, सगळीकडं जेव्हा जेव्हा प्रत्येकजण अपील करतो आहे त्याच्यामध्ये प्रश्न येत नाही. म्हणजे केलारे साहेबांनी सांगितलं आय जी आरमध्ये आपण बरेचसे बदल मागतोय. आम्हाला आमच्या शहरातल्या अडचणी माहिती आहेत. मी सातारमध्ये पुण्यामध्ये काम करतो, मला त्या 2 शहरातल्या अडचणी माहिती आहेत. तुमच्याकडे एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे हे कळत नाही. मी आता विंड आणि सोलार सेक्टरमध्ये काम करतो, त्यातल्या अडचणी मला माहिती आहेत. तुमच्या प्रत्येक शहराची अडचण वेगळी आहे, जडणघडण वेगळी आहे. साऊथ झोन करण्यामागचा आपला उद्देश काय होता की एकमेकासाठी हा प्लॅटफॉर्म ओपन पाहिजे. ओपन त्यासाठी की आपल्याला महाराष्ट्र लेवलला काही प्रश्न मांडता येत नाही, म्हणजे प्रत्येकाला तेवढा वेळ मिळत नाही. आपण इथं तेवढ्यासाठी तो वेळ उपलब्ध करून द्यायची भावना तयार केली आणि गेली 6 वर्ष आपण हे काम अविरतपणे चालू ठेवलं आहे. तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती राहील, मी रेव्हेन्यू कमिटीचा कन्व्हिनर आहे, आयजर कमिटी यांच्याकडे, विद्यानंदी आहेत आपल्याकडे, प्रफुल्ल दावरे साहेब आहेत, सिनियर मेंटर आहेत आपले, मेंटर आहेत, मंत्रालय लेवलला त्यांचं वजन मोठं आहे असं मी मानतो आणि ते कामही करून आणतात. रवी मानेसारखे हुशार मंडळी आहेत आपल्याकडं, सगळेजण अभ्यास होईल, प्रत्येकजण आपापल्या याच्यामध्ये प्रावीण्य आहे प्रत्येकाला. पण प्रश्न मांडले तर त्याचं उत्तर मिळेल. बऱ्याच वेळा चर्चा अशी होती की आम्ही प्रश्न मांडला पण त्याचं उत्तर मिळालं नाही. आमच्याकडे प्रश्न येत नाहीत. माझी वैयक्तिक खंत अशी आहे की रेव्हेन्यू कमिटीमध्ये मला मागच्या वर्षभरामध्ये जी आर मागण्याशिवाय कोणीही प्रश्न विचारले नाही. क्लास टू कन्वर्जन काय आहे, नवीन काही नियम आले, रॉयल्टीचे काही नियम आले, त्याचे इंटरप्रिटेशन काय आहे, इंटरप्रिटेशनमध्ये बऱ्याच वेळा चुक होते. तर सातारमध्ये आमच्याकडे प्रश्न आला
की तो 50% नियम आला किंवा 5 हेक्टरच्या खाली तर 50% रॉयल्टी भरायची, तर त्याचं इंटरप्रिटेशन प्रत्येक प्रांत अधिकारी तहसीलदार वेगळं करतो. आपण त्याचं इंटरप्रिटेशन व्यवस्थित करू शकतो, कारण माझा त्याच्यामध्ये अभ्यास आहे, मलाही काय तुमच्याकडनं शिकायला मिळतं, एखाद्याने वेगळं इंटरप्रिटेशन केलं असेल. आता क्रेडाईमुळे माझा वैयक्तिक फायदा काय झाला, फार मोठा फायदा झाला. रेव्हेन्यू कमिटीमध्ये काम करत असताना जी आर रोज वाचतोय मी, माझ्या सोलारच्या प्रोजेक्टमध्ये मी 220 एकर जमीन सलग गट होते त्याचं लेवलिंग केलं म्हणून कुठेही बाहेर काढलं नाही. काही नतद्रष्ट लोकांनी तक्रारी केल्या, तहसीलदारांना मला 16 कोटी रुपयाचं चलन पाठवलं दंडासहित. मी फक्त तो जी आर आणि माझं क्रेडाईचं कार्ड दिलं. क्रेडाईचं कार्ड सुद्धा काम कसं करतं बघा, क्रेडाई म्हणण्यानं त्या तहसीलदाराला लक्षात आलं की रोजचे रिअल इस्टेटमधली माणसं त्यांच्याशी आपण पंगा नको घ्यायला. त्यांच्या नोटीसमधल्या तफावती मी दाखवल्या की गट नंबर 220 होता, त्यांनी 278 लिहिलं, सगळं दाखवलं. 16 कोटीचं चलन झिरोवर आणलं आणि हे फक्त क्रेडाई महाराष्ट्र क्रेडाईमुळं शक्य झालं. हा माझा अनुभव आहे, प्रत्येकाला त्याचा क्रेडाईचा फायदा आहे. आपण आज महाराष्ट्रभर प्रवास करतो, कुठं अडचण आली कराडचं एक उदाहरण, धनंजय कदम आले का कुठं कराडकर आले, कराडकरांचं स्वागत. रात्री 1 वाजता मी कराडमध्ये पोचलो, गाडीचा टायर पंक्चर होता, स्टेपनीमध्ये हवा नव्हती, जॅक तुटला होता, बिल्डरची अडचण असती, सगळ्या अडचणी माझ्याकडे एकत्र होत्या. धनंजयला फोन केला, म्हटलं कुठे आहे बाबा, सर म्हटलं घराकडे निघालो, म्हणजे ही गाडी घेऊन मला घ्यायला. 1 ते 2 तो माझ्यावर थांबला, टायर बदलला, पंक्चर काढला, सगळ्यांकडी मला म्हटलं मी सातारा सोडायला येऊ का. हा एक तो ॲडिशनल बेनिफिट आहे. तसंच आपण सगळीजण 16 शहरं जवळची निवडली, मालवणकरांकडे आपण गेलो, त्यांची वेगळी ट्रीटमेंट मिळाली. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन शिकायला मिळते. एस टी प्लॅन्ट बघितला आम्ही, एस टी प्लॅन्ट विदाउट मोटर चालतो आपल्याला माहीत पण नाही, तर तो आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला कळलं की एस टी प्लॅन्ट इतका स्वस्त आणि इतका चांगला होतो. तर याचा बेनिफिट घेऊ आपण, एकमेकाला प्रश्न वितरण हवा. इथं आपण जे बसलो आहे, प्रत्येक शहरातनं जे आलेले आहेत ते विखुरल्यासारखं बसा. कोल्हापूरमध्ये बसू नका, जयसिंगपूर आले सातारमध्ये मिसळा, मयूरबाई तिकडनं माझ्याकडे जरा बघतात. हे तुम्ही इंटरॅक्शन वाढवा, तुमचे शहरं सोडून बसा, शहरं सोडून भेटा. जीबीला जातो आपण प्रत्येक मीटिंगला, आपला आपण गोळखा करून बसतो. प्रत्येक शहरातल्या माणसांना वेगळं भेटतो, वेगळं काहीतरी ऐकायला भेटतं. माझा स्वभाव तो आहे की मी प्रत्येकाला भेटतो, नवीन शिकतो, त्यामुळे माझी प्रगती होत राहते. तर प्रगती होण्यासाठी आपण इथं आहे. साऊथ झोनचा उद्देश आहे तो सफल करण्याच्या दृष्टीने काम करूया. एवढं पूर्वी माझ्या शब्द संपवतो. थँक्यू आणि पंढरपूर थँक्यू व्हेरी मच, फार सुंदर योजना आहे. क्रीडाई महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट राजेंद्र यादवजी, त्याचबरोबर क्रीडाई महाराष्ट्राचे जॉईंट सेक्रेटरी रवींद्र खिलारे साहेब, त्याचबरोबर क्रीडाई महाराष्ट्राचे एक्स VP प्रफुल्लजी तावरे, त्याचबरोबर क्रीडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगावकर, सेक्रेटरी मिलिंद आणि क्रीडाई महाराष्ट्र रेव्हेन्यू कमिटीचे कन्व्हेनर जयंत ठक्कर. मित्रांनो, सगळ्यांनाच माहीत आहे की मगाशी मला खालून दशरथनं सांगितलं की ही आपली 12वी मीटिंग आहे, म्हणजे सुरुवात ह्याची झाली होती सेंटर 15, त्याच्यानंतर 16, 17, 18 असं करत म्हणजे सुरुवात फक्त 1-2 मिनिटांमध्ये मी सांगतो की संकल्पना मी अध्यक्ष असताना 19-21 टेन्युअरमध्ये आम्ही मांडली होती. ती मांडण्याचं कारण फक्त एवढंच होतं की क्रीडाई महाराष्ट्राच्या ठिकाणी बऱ्याच वेळेला लहान शहराच्या लोकांना किंवा आपल्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी पुढे मिळत नव्हतं किंवा त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपले प्रश्न मांडायचे हे आम्हाला कळत नव्हतं. म्हणून आपण एक लाईक माइंडेड माणसं जवळच्या शहरामध्ये एकत्र येऊन आपले प्रश्न एकमेकाच्या विचारांनी मांडता येतील ह्या उद्देशाने हे प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं. सुदैवानं ह्या वर्षीचे आपले अध्यक्ष, ह्या टेनरचे जे आपले अध्यक्ष आहेत प्रमोदजी खैनार आणि सर्व OB टीम, त्याच्यामध्ये यादव साहेबांचं फार मोठं योगदान आहे, खिलारे साहेबांचं आहे, आम्ही अध्यक्षांना आणि सर्व OB टीमला पटवून देऊ शकलो की हे झोन करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे किंवा ह्या मीटिंग्स करण्यापाठीमागचा. आणि मग आम्हाला याची मान्यता आम्ही ती करून घेतली की बाबा झोन वाईज मीटिंग करूया. म्हणून आपण साऊथमध्ये बऱ्यापैकी आपली शहरं येतात, त्याचबरोबर कोकणाशी आपला पहिल्यापासून नेहमी कनेक्ट आहे, त्यामुळे ह्याला साऊथ वेस्ट झोन अशा पद्धतीचं नाव दिलं. आणि याच्यामध्ये जे काय म्हणजे पुणे रिजन अखंड सगळा पुणे आणि कोकण रिजन अखंड सगळा, फक्त जिओग्राफिकली कोकणामध्ये 2-3 सेंटर ज्यांना लांब पडते त्यांना आपण बोलवत नाही, कारण त्यांनासुद्धा आपण इन्व्हाइट करू शकतो, कुणीही या मीटिंग घेऊ शकतो अशा पद्धतीची संकल्पना मग प्रमोदजींनी राज्यामध्ये इतर झोनमध्ये पण गेली, कारण तेवढी ती प्रभावीपणे त्या ठिकाणी चालली नाही.
कारण कदाचित ही आपल्या कल्चरमध्येच हे शेअरिंगचं जे आहे ते आपल्याकडं पहिल्यापासून होतं, त्यामुळे आपण हे व्यवस्थितपणे चालवत आलेलो आहोत. आणि आता आपण ह्याला चॅप्टर किंवा सेंटर असं नाव न देता आपण ह्याला आता साऊथ वेस्ट झोन केलेलं आहे. आणि येतं थर्ड मिटिंग क्रीडाई पंढरपूरनं या ठिकाणी होस्ट केलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचं अधिक अभिनंदन करतो. आणि एक चांगल्या प्रकारे तुम्ही मिटिंग या ठिकाणी कंडक्ट केलेली आहे. आजच्या मिटिंगबद्दल बोलायचं म्हटलं तर अजेंडामधला थोडासा पार्ट मी घेतो, ह्याच्यानंतर दिलीपजी पाटील जे आहेत ते रेरा संदर्भात आपल्यासमोर त्यांचं प्रेझेंटेशन देतील. त्याच्यानंतर कॉस्ट सेव्हिंगवरती रवींद्र चव्हाण बोलणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तर स्पीकर्स आपल्या घरचे आहे, परंतु आपल्या विनंतीस मान देऊन दिल्लीवरनं अंकुर ओरा या ठिकाणी आलेले आहेत, त्याचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो. कारण अगदी दोनच दिवसांपूर्वी आपले क्रीडाई युथविंगचे कन्व्हेनर संकेत तुपे ह्याच्यामार्फत आम्हाला ह्यांचा कनेक्ट मिळाला आणि साहेबांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी तुरंत काल संध्याकाळी त्यांनी तिकीट त्यांचे बुक केले. आज सकाळी ते पुण्यामध्ये पोचले दिल्लीहून आणि तिथून कारने ट्रॅव्हल करत डायरेक्ट या ठिकाणी आले. सर थँक्यू व्हेरी मच. तर त्यांनी 2 तासाचा सेशन त्यांचा मागून घेतलेला आहे. पर्टिक्युलरली तो लहान शहरांना कशा पद्धतीनं मार्केटिंगमध्ये आपला हे मांडता येईल त्या पद्धतीचं मार्गदर्शन ते आपल्याला या ठिकाणी करणार आहेत. त्यानंतर मयूरजी शाह आपले एचरगंजीचे आहेत, ते आपल्याला कार्पेट टू बिल्टअप आणि सेलेबल एरिया ह्या ह्याच्या टर्मॅनॉलॉजीज प्रॅक्टिकलमध्ये आणि आपण थेरॅटिकलमध्ये कशा पद्धतीने करतो आहे त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ऑब्व्हियसली आपण नेहमीप्रमाणे सर्व सिटीचे जे अध्यक्ष आलेले आहेत त्यांचे आपण सत्कार या ठिकाणी करतो आहे. त्याच्यानंतर आपण ओपन हाऊस ठेवतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न सगळे मांडू शकता. मगाशी जयंतभाई 100% म्हणले की आम्हालासुद्धा राज्य लेवलला काम करत असताना किंवा बऱ्याचशा अध्यक्षांना सिटी लेवललासुद्धा काम करत असताना सिटीमधून जसे प्रश्न यायला पाहिजेत, प्रश्न 100% आहेत तर ते फक्त मांडले जात नाहीत. त्यामुळं मी या ठिकाणी आव्हान करतो की तुम्ही तुमच्या अध्यक्षांकडे तुमचे प्रश्न मांडा. अध्यक्ष ऑब्व्हियसली ते प्रश्न सगळे क्रीडाई महाराष्ट्राकडे मांडतील. त्याचबरोबर आपण 27 कमिट्या केलेल्या आहेत, प्रत्येक कमिटीला एक कन्व्हेनर दिलेला आहे आणि कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी प्रत्येक कमिटीवरती लक्ष ठेवायला एक उभी इन्चार्ज त्या ठिकाणी आहे. उदाहरण द्यायचं तर रेव्हेन्यू जे आहे ती बाळासाहेब कन्व्हेनर त्याचे आहेत, तर मी त्याचा उभी इन्चार्ज आहे. अशा पद्धतीने कमिटीज आहेत. सांगितल्याप्रमाणे जेवढे काय मुद्दे आपण ह्या वर्ष 1.5 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये काढायचे होते ते सर्व काढलेले आहेत. तर हे कंपाईन केलेले मुद्दे जे आहेत आपण सर्वसाधारण मंत्रालयामध्ये 15 ते 15 तारीख जून नंतर, कारण इलेक्शनसाठी आपण थोडंसं थांबलो, निकाल होऊ द्यायचे आपण वाट बघतोय आणि त्याच्यानंतर आपण त्या मिटिंग्स घेतोय. IGRC रिलेटेड असणारे सर्व मुद्दे त्या ठिकाणी काढलेले आहेत. सेटलमेंट कमिशनरचे मुद्दे आपले तयार झालेले आहेत, म्हणजे 7-12 असेल, मोजणी असेल, या संदर्भातले झालेले आहेत. MSEDCL संदर्भातले सगळे मुद्दे आपले तयार झालेले आहेत, रेव्हेन्यूचे तयार झालेले आहेत, त्याचबरोबर रेराचे पण. हे तयार झालेल्या मुद्द्यांचं कंपाईलमेंट चालू आहे, लास्ट मोमेंटला चालू आहे. किलर साहेब यादव साहेब आपण मात्र मी प्रमोदजींना पण विनंती करतो आहे आणि हे आपण ग्रुपवरती पहिला आपण टाकूया. म्हणजे जात असताना कुठल्याही शहराचा कुठला एखादा मुद्दा राहायला नको किंवा एखादा मुद्दा मांडून त्या शहरावरती कुठं चालू असणार त्याचं काम तटायला नको. त्याचबरोबर ते सगळे मुद्दे आम्ही कंपाईल करून साऊथ वेस्ट झोनवरती पण टाकतो. तर आवर्जून प्रत्येकानं त्या ठिकाणी जाऊन ते मुद्दे तुम्ही वाचून घ्यावेत. त्याच्यामध्ये कुठले बदल असतील तर 100% सांगावेत. प्रत्येकाचं मत त्या ठिकाणी गृहीत धरल्यानंतरच ते आम्ही ऑब्व्हियसली 10 ते 15 तारखेदरम्यान आम्ही हे सबमिट करू त्या ठिकाणी. क्रीडाई पंढरपूरच्या बाबतीत माझ्या आल्यानंतर मी थोडंसं अभिजीतची चर्चा केली होती, कुठले विषय तुमचे आहेत ज्या ठिकाणी क्रीडाई महाराष्ट्राला लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतंय. तर 1-2 मुद्दे त्यांचे होते. मला वाटते अभिजीत तुमच्या इथं जी डेव्हलपमेंट चालू आहे ती बऱ्यापैकी गुंटेवारी संदर्भातली डेव्हलपमेंट चालू आहे. आता हा रेव्हेन्यूची मॅटर आहे, बाळासाहेब याच्यामध्ये थोडंसं लक्ष अशा पद्धतीने घालावं लागेल. आता कोल्हापूरमध्ये पण गुंटेवारी चालू आहे, कधी छुप्या मार्गानं चालू आहे आणि बॅक डेटेड चालू आहे. इथं माहिती घेतल्यानंतर असं कळतंय की इथं आजच्या तारखेला सुद्धा गुंटेवारी होत्या. त्यामुळे गुंटेवारीचं फारसं ज्ञान खऱ्या अर्थानं क्रीडाई महाराष्ट्राला असायचं कारण नाही, कारण क्रीडाई महाराष्ट्राच्या फार मोठ्या शहरांमध्ये गुंटेवारीचा कधी संबंध आला नाही, तो ऑब्व्हियसली तो लहान शहरांमध्येच आहे. त्यामुळे याच्याबद्दलची माहिती तुम्ही थोडंसं बाळासाहेब काकांना ह्यांना द्यावी तुम्ही आणि त्याप्रमाणे तो जो मुद्दा कशा पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी मांडता येईल. फक्त त्या ठिकाणी मांडत असताना आपण हे सचिवांसमोर आणि मंत्र्यांसमोर मांडतो, त्यामुळे ग्राउंड लेवलची रियालिटी जी आहे त्याला कुठं ना कुठं पुष्टी होईल. अशा पद्धतीचे पेपर्स पण तुम्ही द्यायला लागतील, कारण मांडला आणि ते चुकीचं असेल तर त्या ठिकाणी क्रीडाई महाराष्ट्राचं नाचिकी त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे तो एक मुद्दा 100% तुमचा आम्ही त्या ठिकाणी घेऊ. दुसरं, ग्रीन बेल्टमध्ये किंवा ग्रीन झोनमध्ये सुद्धा 10 गुंठे किंवा 20 गुंठ्याचे प्लॉट्स पाडून त्याची
त्याचं सब डिव्हिजन तुमच्याकडे होते. थोडंसं माझ्या अंदाने असं सब डिव्हिजन इतर शहरांमध्ये तर होत नाही, आमच्या शहरामध्ये तर होत नाही, कारण आमच्या शहरामध्ये मला वाटतं एका सर्क्युलरच्या आधारे 81 लाख सर्क्युलर निघालं होतं, त्याच्यानंतर कोड सर्क्युलर 2005 निघालं आणि त्याच्या आधारे त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीची मंजुरी असल्याशिवाय NOC असल्याशिवाय आपल्याला त्याच्यात विभागणी करता येत नाही आहे. तरी हे आमच्याकडे होत नाही आहे, तुमच्याकडे होत असलं तर ते काही करून तुम्ही थांबवावं लागेल, कारण क्रीडाई मेंबर हा नेहमी अधिकृतपणे काम करणार आहे आणि आज बऱ्याचशा लहान शहर कोल्हापूरला सुद्धा तो प्रश्न आहे, आउटस्कर्ट्सवरती काम करत असताना अनऑर्गनाईज सेक्टरबरोबर काम करायला फार मोठ्या पद्धतीने अडचणी आम्हाला या लागलेल्या आहेत, कारण ते कदाचित गोटेवारी करत असताना 6 मीटर रस्ता सोडतील, 10% ओपन स्पेस सोडणार नाहीत, आपण मात्र 9 मीटरपेक्षा वरचे रस्ते सोडतो, ॲग्रिटी स्पेस सोडणार, ओपन स्पेस ठेवणार, त्यामुळे आपल्या हातामध्ये येणारी जागा आणि त्याचा येणारा मार्केटमधला रेट, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन करताना सुद्धा आपण GST आणि या सगळ्या गोष्टी आपण गृहित धरून आपला असणारा रेट आणि इतरांचा असणारा रेट, ह्याच्यामध्ये थोडीशी सांगायला थोडंसं वाईट वाटतंय की हे संकटसुद्धा काही शहरांनी क्रीडाई महाराष्ट्राला सांगितल्यामुळं हे आलेलं आहे. कुठल्या अर्थानं रेरा कायदा जेव्हा आला तेव्हा सरसकट सगळ्या प्रोजेक्ट्सना रजिस्ट्रेशन कंपल्सरी होतं, परंतु बऱ्याच शहरांना मागणी यायला लागली की ॲक्टमधली तरतूद जी आहे ती 500 स्क्वेअर मीटरपेक्षा आत्ता प्लॉट असेल आणि कितीही युनिटची संख्या असेल तर त्याला रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे, आणि 8 पेक्षा कमी युनिट असली आणि कितीही प्लॉटचं क्षेत्र मर्यादा असली तरी त्याला काय फरक पडत नाही, अशा पद्धतीचं ॲक्टमधल्या तरतुदी असल्यामुळं क्रीडाई महाराष्ट्रानं ते विषय वडून धरले आणि तशा पद्धतीचं सर्क्युलर आमच्या स्टेडियममध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यातच आम्ही ते काढून घेतलं, तर त्याचे रिफर्केशन साहेब आज आपल्याला जाणवायला लागलेले आहेत, कारण रेरा कायदा नसल्यामुळं आता सगळीजण आपण त्या ठिकाणी आपल्या प्लॅटफॉर्मला आलेले आहेत, त्यामुळे फार मोठी एक निगेटिव्ह स्पर्धा आपण या ठिकाणी आपण घेतलेली आहे. हे मत वैयक्तिक माझा असू शकेल, बाकीच्या शहरांनी पण त्या ठिकाणी आपलं मतसुद्धा ओपन फोरमला तुम्ही सांगू शकता, कारण शेवटी आपला माल जर आपल्या किमतीला विकला आणि आपल्या म्हणजे आपल्या रेस्पेक्टेबल किमतीला जर विकला गेला नाही तर आपल्या धंद्यावरती म्हणजे 100% परिणाम होणारा तो पाठ आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपण ओपन फोरमला आपण चर्चा करूया. त्याचबरोबर मी सर्व जे काय आपले डेलिगेट्स मेंबर्स जे सगळ्या शहरांमध्ये आलेले आहेत त्या सर्व अध्यक्ष, सर्व शहरांचे अध्यक्ष, कमिटीचे कन्व्हेनर, को कन्व्हेनर, सभासद, डायरेक्टर्स या सगळ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि ह्या इव्हेंटला मी माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, थोडासा निघाल लेट झाला, विठ्ठलानं 2 मिनटं जरा थांबून घेतलं दर्शनासाठी त्यामुळं लेट झाला. आजच्या आपल्या साऊथवेस्टच्या या सभे म्हणण्यापेक्षा कोरममध्ये मी सगळ्यांचं, सर्व सिटीजमधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर क्रीडाई महाराष्ट्राचे डायसवरचे असणारे माजी उपाध्यक्ष, माझे सहकारी क्रीडाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, क्रीडाई पंढरपूरचे आत्ताचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांची टीम. मित्रो, विद्यानंद साहेबांनी आता क्रीडाई महाराष्ट्राची ओबी काय पद्धतीनं काम करते किंबहुना त्यांचं परसेप्शन काय आहे आणि क्रीडाईच्या सर्व चॅप्टर्ससाठी आपल्याला काय काय करता येऊ शकेल या बाबतीतले व्ह्यूज त्यांनी बऱ्यापैकी एलॉबरेट केलेले आहेत. जसं आता विद्यानंद साहेबांनी सांगितलं तशा जशा वेगवेगळ्या कमिटीज आहेत त्याच्यापैकी एक कमिटी एक अशी आहे UVमधली ABC काउन्सिलच्या संदर्भात. मित्र, साऊथ वेस्ट झोनमध्ये सुद्धा मी त्या पोस्ट टाकलेल्या आहेत, प्रत्येक सिटी चॅप्टर्सचे आपल्या ह्याच्यामध्ये पण पोस्ट टाकलेले आहेत, ABC काउन्सिलचे एक पोस्ट ग्रुप केलेलं आहे त्याच्यामध्ये पण ग्रुप पोस्ट टाकलेली आहे. त्या केलेल्या पोस्टवरून आपल्याला UDCPR आणि BPMSच्या संदर्भामध्ये येणारा जर काही तुमच्या अडचणी असतील तर तुमचे त्याच्या संदर्भातले पॉईंट्स रेज करायला सांगितलेले होते माझ्याकडं वेगवेगळ्या सिटी चॅप्टर्समधून, परंतु संख्या खरंच सांगायचं झालं तर कमी आहे, कमी चॅप्टर्समधून त्याच्या बाबतीत रिस्पॉन्स आला आहे. तर जे काय पॉईंट्स आलेले होते ते जवळजवळ 28 पॉईंट्स आलेले होते. त्या 28 पॉईंट्सची आम्ही कराडमध्ये लोकांनी टीम बसवून त्याचं आम्ही स्क्रुटिनी केली आणि त्यातले 28 पॉईंटपासून रिड्यूस करून म्हणजे जे जे आपल्या लेवलला आपण इंटरप्रिट करून विषय मार्गी लावू शकतो किंवा त्याचं उत्तर देऊ शकतो अशा त्या त्या चॅप्टर्सच्या आलेल्या प्रत्येक मेंबरशी पर्सनली कम्युनिकेट करून ते 28 पॉईंट रिड्यूस करून जे खऱ्या अर्थानं सेक्रेटरी लेवलला आपल्याला UD मानता येतील असे 8 पॉईंट्स आम्ही बेडेकर साहेब आत्ता आम्ही कलेक्ट केलेले आहेत. जसं तसं झालं
प्रमोद साहेबांशी माझं परवाच बोलणं झालेलं आहे त्या संदर्भामध्ये. आता हे जे 8 पॉईंट्स आहेत त्या 8 पॉईंट्स घेऊन आम्ही जे आपले भुक्ते साहेब आहेत, भुक्ते साहेबांच्याबरोबर क्रीडा महाराष्ट्राच्या आपल्या ऑफिसच्या प्रिमायसेसमध्ये आपण ती मीटिंग घेतो आहे, त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि मग ते पॉईंट्स घेऊन आपण UDच्या सेक्रेटरी साहेबांच्याकडे जाणार आहोत. हा प्रवास एवढ्यासाठीच सांगितला की क्रीडा महाराष्ट्र एखादा पॉईंट ज्याला रेस करतं त्याला त्याची व्हॅलिडिटी पाहिजे, त्याचा जेन्युइननेस पाहिजे आणि खरोखर आपल्याला त्यात काय अडचण आहे आणि आपण त्याचं उत्तर काय सांगतोय ते सर्वमान्य असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही जरी आपण किती म्हटलं तरी आपला स्वतःचा इंटरेस्ट असतो इंबवणं असायलाही पाहिजे, कारण आपली संस्था काय चॅरिटी संस्था नाही आहे साहेब, आपली संस्था प्रोफेशनल संस्था आहे, संस्थेचा बेनिफिट आपल्याला पाहायला पाहिजे. मला वाटतं जे आत्ता साऊथ वेस्टचं जो थीम आहे ही ह्याच आधारावर होती की जे आपल्यासारखे 2-tier, 3-tier सिटी चॅप्टर्स आहेत त्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरनं सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. अदरवाईज जे मेगा सिटीज आहेत त्यांच्यासाठी फक्त आपण बोट वर्क करण्यासाठी चॅप्टर्स नको आहोत हाच मूळचा कन्सेप्ट होता. हे मुद्दा म्हणून आत्ता का सांगतोय तर खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या आत्ता जे जमलेले चॅप्टर्स आहेत ह्या चॅप्टर्समधून तुमचे येणारे प्रत्येक कमिटीच्या बाबतीतले प्रश्न खरोखर मांडा, आळस करू नका मित्रांनो. चांगली संधी आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि खूप ॲक्टिव्ह आपले खरणार साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो आहे. तर कृपा करून प्रत्येक कमिटीच्या बाबतीत जे तुमचे प्रश्न असतील तेवढे रेज करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मी विद्यानंद बेडेकर, सेक्रेटरी क्रीडा महाराष्ट्र. आज पंढरपूर येथे साऊथ वेस्ट झोन म्हणजे पुणे रिजन आणि कोकण रिजन ह्याच्यामधली काही शहरं मिळून हा आम्ही साऊथ वेस्ट झोन निर्माण केलेला आहे आणि तिची ही चौथी मीटिंग जी आहे ती पंढरपूरला आज आयोजित केलेली आहे क्रीडा पंढरपूरने. मी सर्वप्रथम अध्यक्ष अमित, त्याचबरोबर सेक्रेटरी आणि सर्व पंढरपूर टीमचे आभार मानतो की त्यांनी ही संधी आजूबाजूच्या जवळच्या सेंटर्सना दिलेली आहे. आज प्रामुख्यानं ह्याचा उद्देश ह्याचा असा आहे की जवळपासची जी शहरं आहेत पंढरपूरच्या आणि आमच्या रिजनमधली, बऱ्याच लोकांना क्रीडा महाराष्ट्राच्या ज्यावेळेला जनरल बॉडी असतात त्यावेळेला तिथं ठिकाणी जाणं थोडंसं अडचणीचं आणि वेळेअभावी जमत नसतं सर्वांना खर्चाच्या दृष्टिकोनातून. म्हणूनच आम्ही हे प्रत्येक झोन वाईज मीटिंग घ्यायचं संकल्पना ह्यावर्षी अध्यक्ष प्रमोदजी करणार आणि सर्व OB टीमनी मांडली. त्या पद्धतीप्रमाणे ही आता तिसरी मीटिंग आमची पंढरपूरला ह्या ठिकाणी होत आहे. तर याचा उद्देश एवढाच की जवळच्या शहराच्या लोकांना, लहान लहान डेव्हलपर्सना एकत्र येऊन त्यांचे विषय एका प्लॅटफॉर्मवरती मांडता येतील आणि वेगवेगळ्या गेस्ट स्पीकर्सच्या माध्यमातून त्यांचे प्रश्नसुद्धा मांडता येतील आणि त्यांना काहीतरी एक ज्ञान अवगत करता येईल. आज मार्केटिंग या विषयावरती बोलण्यासाठी खास दिल्लीवरून अंकुर ओहरा हे येत आहेत आपल्यासाठी इथं. त्याचबरोबर रेरा हा जो कायदा आहे ह्याच्या कायद्याबद्दलच्या एक सिम्प्लिफाईड स्वरूपात क्रीडाई सांगलीचे सेक्रेटरी तसेच क्रीडाई महाराष्ट्राचे महारेरा कमिटीचे को कन्व्हेनर दिलीप पाटील ह्या ठिकाणी त्यांचं गेस्ट स्पीकर म्हणून आपण ते आपल्याला लाभलेले आहेत. तर अशा विविध विषयांवरती सांगलीचेच एक आर्किटेक्ट आहेत, ते आपल्याला कॉस्ट कटिंग किंवा कॉस्ट कशा पद्धतीने कमी करायची ह्याच्यावरती पण मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर क्रीडाई इसरगंजीचे अध्यक्ष मयूर शहा हे आपल्याला सेलेबल एरिया कशा पद्धतीने वर्कआउट करायला पाहिजे, कार्पेट एरिया म्हणजे काय याची इद्भूत माहिती सभासदांना देणार आहे. तर 100% सभासदांना याच्यातून 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर मी ह्या साऊथ वेस्ट झोनला मी माझ्या शुभेच्छा देतो. व्यवसाय वृद्धी व्हावी आणि नवनवीन रोज येणाऱ्या शासकीय जे काही पत्रकं आहेत आमच्या व्यवसायाबद्दलचे जे काही नवीन GR आहेत तर विविध GRचा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या एक्सपर्ट्सच्या माध्यमातून उहापोह होतो आणि त्याचे अर्थ असतील किंवा बांधकाम व्यवसायासाठी त्याचा कसा नक्की उपयोग होतो आहे, कुठं फायदा कुठं तोटा काय झालेला आहे, तर या सगळ्या गोष्टींवर एका रेग्युलर इंटरव्हलला दर 3 महिन्याने आम्ही साऊथ वेस्ट झोनची मीटिंग घेतो आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच या मीटिंगला जे कोणी हजर असतात ते त्यांना याचा आपल्या बांधकाम व्यवसायासाठी आपल्या स्वतःच्या व्यवसाय वृद्धीसाठी नक्कीच खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आहे. आणि या मीटिंगची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला मला वाटतं ही फक्त एक 15 लोकांची मीटिंग झाली होती, आज जवळपास 100+ लोकं आणि 150 लोकं या मीटिंगला हजर राहत आहेत आणि नक्कीच बांधकाम व्यवसायात होणारे जे बदल आहेत, शासकीय निघणारे रोज नवीन GRs असतील, मग टॅक्सेशनमध्ये असेल, आमच्या UDCPRमध्ये असेल, तर याची माहिती सर्वांना होणं आणि याचं ज्ञान, आज बांधकाम व्यवसाय एवढा सोपा राहिलेला नाही आहे, त्याच्यामध्ये खूप सारं ज्ञान घेणं आवश्यक राहिलेलं आहे आणि या मीटिंगच्या अशा माध्यमातून आम्ही हे सगळं ज्ञानदानाचं काम करत असतो आणि आपल्याच शहरातील आपल्याच याच्यातील जे प्रत्यक्षात व्यवसाय करत असणारे लोक इथं ज्ञानदान करत असतात.
खूप कमी लोक बाहेरून एक्सपर्टीज म्हणून बोलवले असतात आणि त्यामुळं तो जो कनेक्ट राहिलेला आहे आपल्या मेंबर्सचा आणि त्या एक्सपर्टीजचा तो खूप चांगल्या प्रकारचा कनेक्ट आहे. आणि या माध्यमातून आम्ही नक्कीच सभासदांच्या व्यवसाय वृद्धीसाठी यापुढे आम्ही असेच प्रयत्न करत राहू. आज पंढरपूर क्रीडाईनं ही जी मीटिंग अरेंज केली आहे त्याबद्दल अध्यक्ष अमित भाई शिरगावकर, सचिव मिलिंदजी देशपांडे, अजयजी शहा उपाध्यक्ष या सर्वांचं नक्कीच खूप कौतुक आहे. कारण मला वाटतं गेल्या 2 महिन्यात या पंढरपूर सिटीला आम्ही या साऊथ वेस्ट झोनमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्यांनी लगेच हा विषय घेतला आणि खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज मला वाटतं या मीटिंगमधून. आणि याचबरोबर आम्ही इंदापूर, बार्शी आणि सोलापूर या सिटीजला देखील, कनेक्टेड सिटीजला देखील बोलवलेला आहे. तर खूप चांगला विषय आता आज इथं होतील आणि खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय वृद्धीसाठी सर्वांनाच फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू. मी अमित शिरगावकर, प्रेसिडेंट क्रीडाई पंढरपूर. आमच्या महाराष्ट्र क्रीडाईच्या सेक्रेटरी विद्यानंदजी बेडेकर तसेच जॉईंट सेक्रेटरी रवींद्रजी खिलारे यांनी आपल्याला या मीटिंगची संकल्पना किंवा काय आयोजन आहे याचं सांगितलेलं आहे. तर मी विविध शहरातून आलेल्या जवळपास 100 क्रीडाई मेंबर्सचे, आमच्या बिल्डर्सचे खूप खूप स्वागत करतो व मीटिंगला जे आलेले आमचे जे स्पीकर्स आहेत त्यांचं पण स्वागत करतो. धन्यवाद.